जमिनीच्या सुपीकतेच्या समस्येवरच्या वेगवेगळ्या उपायांचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना आता रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खत देखील पुरवावीत असं बंधन केंद्र सरकारनं आता रासायनिक खत निर्मिती कंपन्यांवर आणलंय. केंद्रीय रसायन आणि खत मंत्रालयाच्या खत विभागाचे अव्वल सचिव रणजित कुमार यांनी देशातल्या सगळ्या खत विपणन कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना या सूचना दिल्यात. केंद्रात याबाबत 8 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला झालेल्या 2 बैठकांमध्ये या समस्येवर चर्चा झाली होती. सक्षम अधिकाऱ्याच्या मान्यतेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सगळ्या रासायनिक विपणन कंपन्यांना आता फॉर्मची उचल सक्तीची करण्यासाठी पावलं टाकावीत असं केंद्रानं म्हटलंय. रासायनिक खतांसोबतच यापुढे फॉर्मसह इतर सेंद्रिय आणि जैविक खतांचा पुरवठा होण्यासाठी खत कंपन्यांना एकत्रित पुरवठ्याचं धोरण ठेवावं. त्यातून पिकांचं अन्नद्रव्य व्यवस्थापन संतुलित आणि एकात्मिक स्वरूपाचं साधलं जाईल असंही केंद्र सरकारनं नमूद केलंय. खत नियंत्रण आदेशात नोंदणीकृत असलेल्या सगळ्या सेंद्रिय आणि जैविक खतांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा भाग म्हणून यापुढे प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं खत मंत्रालयाचं म्हणणं आहे. देशात रासायनिक खतांचा होत असलेला असंतुलित वापर, खतांमुळे वाढतं जल आणि मृदा प्रदूषण, घटणारा सेंद्रिय कर्ब आणि धोक्यात आलेली जमिनीची सुपीकता अशा सगळ्या कारणांचा विचार करत हा निर्णय घेण्यात आल्याचं कृषी विभागाचं म्हणणं आहे. याविषयी बोलताना कृषी संचालक दिलीप झेंडे म्हणाले की रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खत पुरवण्यासाठी खत कंपन्यांवर केलेली सक्ती जमीन सुपीकतेसाठी उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापनात संतुलितपणा येईल. मात्र या धोरणाला खत उत्पादन ते विक्री या साखळीतल्या सगळ्या घटकांनी पाठिंबा द्यायला हवा. रासायनिक खतांसोबतच जैविक खत विकण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याला लिकिंग म्हणता येणार नाही. विक्रेत्यांनीही सेंद्रिय खतांना प्रोत्साहन द्यायला हवं. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते थांबवत अधिक अपडेटसाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.